पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून भाजपासह शेकापच्या नेतेमंडळींनी आपल्या घरातील देव पाण्यात ठेवले असतानाच MIMच्या नेतृत्वाखाली आकाराला येत असलेली तिसरी आघाडी भाजपासह शेकापच्या मनसुब्यांना धक्का देण्याची जोरदार तयारी करत असल्याचे चित्र आहे. पनवेल महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपा रामदास आठवलेंचा रिपाई गट आणि शिवसेना ही महायुती, तर दुसरीकडे शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे ही महाआघाडी निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराच्या रणनीतीमध्ये व्यस्त झाली आहे. महायुती आणि महाआघाडीचीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच MIMच्या नेतृत्वाखाली आकाराला येऊ लागलेल्या तिसऱ्या आघाडीची आता सर्वत्र चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. जिथे MIM ही संघटना निवडणुकीला सामोरे जात असेल, तर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात MIM सारख्या संघटनांचा टिकाव लागणार नसल्याचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. मला या अनुषंगानं माझ्याकडे काही माहिती नाही आहे. आपण सांगताय MIM एक राजकीय संघटना आहे, राजकीय संघटना म्हणून ते देशभरामध्ये काम करत आहेत. त्यांची एक विचारधारा आहे, त्यांची विचारधारा पनवेलमध्ये चालू शकते असं काही मला चित्र आत्तापर्यंत दिसत नाही, आणि त्यामुळे त्यांना शुभेच्छा आहेत माझ्याकडून. पण काम करावं, मग निवडणुकीला लोकांनी सामोरं गेलं पाहिजे. माजी आमदार विवेक पाटील यांनी देखील MIMच्या राजकीय वाटचालीवर प्रश्न उपस्थित केलेत. आता युती करायची वेळ का आली? सर्वज्ञ नेते आहेत, राष्ट्रीय पक्षाचे आंतरराष्ट्रीय पुढारी पुण्या पनवेलमध्ये आहेत. त्यांना शेवटी आता शिवसेनेची काठी हातात घ्यावी लागली, शिवसेनेची कुबडी हातात घ्यावी लागली. म्हणजे ह्यांचा स्वबळावर आपण निवडून येणार नाही ह्याची गॅरंटी झाल्यामुळं आज शिवसेनेची युती करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आता ह्या ठिकाणी जर MIM सुरुवात करणार असेल तर मला नाही वाटत ह्या विभागामध्ये MIMला फारसा रिस्पॉन्स मिळेल असं मला वाटत नाही. पण MIMला आणण्याचं काम पण भाजपवालेच करतील, कारण मुस्लिम मतदारांच्या मतावर डोळा ठेवून ती मतं बाजूला जाण्यासाठी कदाचित ते तसा प्रयत्न करतील. पण माझ्या माहितीप्रमाणे MIMला ह्या विभागामध्ये निश्चितपणे असं काही रिस्पॉन्स मिळेल असं वाटत नाही. ओके. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भगतसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.